चने मस्त शिजली नाही म्हणजे काय ते भिजली आहे हाताने पण तुटते. आता हिला पाणी जरा सुकून घेते मी ड्रेन आउट करायचं आहे पाणी पाणी नकोयचे बघ हलवा करायचा ना पाणी नको आहे जरा पंख्याच्या हवेवरच जरा ड्रेन आउट करून घ्यायचं आहे. चार चमचे तूप खाल्या दोन तीन चार अच्छा याच्यामध्ये डाळ आपली आहे ती भाजून घेऊया आपण. सुकवायचा उद्देश हाच होता की तुपामध्ये घातलं की ते पाणी चुर 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 अंगावर येईल ना म्हणून जरास सुकून घ्यायचं. सुकवायचं हे कारण होतं आता पण ते हे करायचंच आहे हलवा तवलत असणार ना पीठ थोडे करायचं त्याचं हे आता हे कमी आवाज आहे ना नाही तर मग ते पाणी असतो तर नुसतं अंगावर आलं असतो बघा असं म्हणून ते थोडस सुकून घ्यायचं हवे बारीक याच्यावरती रोस्ट चेंज होते
बाउल मध्ये आता हे थंड झालं की ह्याला बारीक वाटून घ्यायला हे वाटून झालेलं आहे दरदरी हा आपल्याला दरदरी लागतंय डाळ वाटून झालेलं आहे आता आम्ही हलवा करतो ते तुम्ही बघा माझ्या पद्धतीचा हलवा दोन चमचे लागेल कसं घालायचं आहे मी एक चमचा घेतला तर तीन चमचे लागेल लागेल तसं घालायचं एक कप घेतलेले बारीक स्टोव भाजायला पाहिजे पीठ डाळीचं भाजलेले पण नंतर काही राहिलं असेल तर अजून भाजलं जाईल कच्चापणा बदामी कलर व्हायला पाहिजे बदामी कलर सुक सुक वाटत आणखी घालते आता किती झाले आपले 6 टेबल मंगळ बंगळतोय हे जरा आता सुकलं पाहिजे सुकल्यावर तर कलर चेंज आता वाईट वाईट दिसतोय ना तो हलका बदामी झाला पाहिजे त्याच्यानंतर मला डवळत यायचं दूध घातला ना दूध घातलं तर वाईट वाईट झालंय साखर घातली आता 1.5 कप घातले साखर बारीक साखर वेलची पूड टाकून मसाला अजून 1 कप तूप घेतलेलं थोडंसं उठलंय तर नंतर टाकेल आपण रेडी झालेलं आहे खायला मजा येईल चण्याच्या डाळीचा हलवा इज रेडी छान गोड आणि स्वादिष्ट नंतर आम्ही दादरला गेलो हळदी कुंकूमचं सामान घ्यायचं होतं ना ते घेतलं काय घेतलं ते तुम्ही नंतर पाहालच मला
40 एक डजन तो भी मिलेगा ना, कितना चाहिए? एक डजन, ये वाला थोड़े देंगे बापू ना, है ना, लेता है ना छान गाळणी पाहिजे होती. हे बघा हे बघा ओ हे कसे दिले काढले काढले हे पन्नास पन्नास हे कसे नीचे नीचे से आ जा नीचे से नीचे से चल आएगा बड़ा छोटे से नमस्कार पैक में मिलेगा ना बॉक्स में. हाँ बॉक्स में ही मिलेगा. नीचे 30 30 अरे 31 आणि 32 2 डझन.